दिंडोरी कळवण येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत उत्तम काम करणाऱ्या आशाताईंचा सन्मान करण्यात आलाय. डॉक्टर भारती पवार यांनी आशा स्वयंसेविकांना संबोधित करताना कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशातल्या सर्व आशाताईंनी अतिशय मेहनत घेतली असं म्हटलं. डॉक्टर भारती पवार म्हणाल्या की माननीय पंतप्रधान देशभरातील सर्व आशा सेविकांना आता आयुष्यमान भारत योजनेचा लाभही मिळणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर माध्यमाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की विरोधकांचा अभ्यास कदाचित कमी असावा, कामाच्या बाबतीत मी चॅलेंज घेण्याला तयार आहे, कारण देशांचं असं एकही गाव नाही की जिथे निधी पोहोचला नाही, अशा शब्दात विरोधकांची पवार यांनी बोलती बंद केली आहे. 2024 काय तयार आहे? 2024 हा नारा लोकांनीच दिलेला आहे. अबकी बार 405 आणखीन एक मला असं वाटतं की जनतेचा विश्वास अन्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आहे. आणि आपण बघितलं असेल की वेळोवेळी स्वतः पंतप्रधान लाभार्थ्यांशी संवाद साधतात. एखादी योजना पोचली की नाही त्याचा आढावा ते स्वतः घेतात. पहिल्यांदा असे पंतप्रधान बघतोय की ते आदिवासी भागातल्या मुला मुलींशी सुद्धा संवाद साधतात, वंचितांबरोबर सुद्धा बोलतात, कामगारांशी सुद्धा त्यांचाही सत्कार करतात. मला असं एक गावात हा विकास झालेला आहे. पण मला इथेच नाही, मी फक्त इथलंच चॅलेंज नाही घेत, तर विरोधकांनी असं मला भारतातलं एक गाव दाखवावं जिथे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून कुठलाही निधी पोहोचलेला नाही असं असेल तर ते चॅलेंज मी सुद्धा घ्यायला तयार आहे. आज आमचा प्रत्येक गावात, मग तो जलजीवन मिशनच्या माध्यमातून निधी पोहोचला असेल, रावा वित्तच्या माध्यमातून निधी पोहोचला असेल, ट्रायबल डिपार्टमेंटचा पोहोचला असेल, आरोग्याचा पोहोचला असेल, असे कितीतरी उदाहरणं देईल. परंतु विरोधकांचा अभ्यास कदाचित कमी असू शकतो आणि म्हणून ते अशा प्रकारची विरोधकांचं कामच आहे विरोध करणं. परंतु तथ्यावर बोललं पाहिजे आणि अभ्यासपूर्वक त्या गावाचा आशाताईंचा नेहमीच आरोग्य विभागाला वेळोवेळी आणि जेव्हा जेव्हा गरज आहे तिथे त्या तत्परतेने काम करणं आणि त्यांच्याप्रतीसुद्धा आम्ही आभार मानण्यासाठी आजचा हा कार्यक्रम घेतला. मला असं वाटतं की 1,00,000 आशा पूर्ण भारतामध्ये आज आरोग्याची यंत्रणा अतिशय प्रखरतेने आणि कोरोनासारख्या संकट काळात सुद्धा त्यांनी हर घर दस्तक देऊन वॅक्सिनेशनच्या माध्यमातून त्यांचं काम दाखवून दिलं. मला असं वाटतं WHOकडनंही त्यांचं कौतुक झालं आहे. जागतिक पटलावरही इतर देश आशा त्यांचं कौतुक करत आहेत. त्यांच्या ह्या आशा डे. रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक.